सेवा और समर्पण के भाव के साथ जब इंसान अपनी मंजिल की तरफ बढ़ना चाहता है तब उसका साथ नियति भी देती है। किरण काले एक ऐसा ही नाम है जिनकी जिंदगी में अनेक पहलू इस समाज के लिए अनुकरणीय साबित हो रहे हैं। बचपन से जो संस्कार मिला उसने किरण काले को विविधता से परिचय करवाया। माता पिता के संस्कार और व्यवहार से पूर्व ACP किरण काले को जो अनुभव प्राप्त हुआ उसे उन्होंने एक पुस्तक के रूप में प्रस्तुत किया है। पुस्तक का नाम है हम होंगे कामयाब, जिसका प्रकाशन पुणे के अथर्वा वेंकट हॉल में किया गया। साथ ही इस मौके पर किरण काले की गुरु माँ और वरिष्ठ लेखिका हीराबाई काले द्वारा लिखित पुस्तक वीर हनुमान का भी विमोचन किया गया। वहीं इस कार्यक्रम में प्रशासनिक विभाग, पुलिस विभाग, बॉलीवुड और सामाजिक क्षेत्र से कई जानी मानी हस्तियों ने शिरकत की। साथ ही इस पुस्तक प्रकाशन कार्यक्रम के अध्यक्ष IAS अधिकारी अभिमन्यु काले तो बतौर मुख्य अतिथि के रूप में एक्टर और प्रोड्यूसर मुनीश खान ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। वहीं इस कार्यक्रम में किरण काले और हीराबाई को बधाई देने के लिए बड़ी संख्या में लोगों की भीड़ उपस्थित रही। आपको बता दें कि हम होंगे कामयाब पुस्तक में पूर्व ACP किरण काले के जीवन के कई रंग दिखेंगे, जिसमें खट्टी मीठी यादों के साथ साथ बतौर पुलिस अधिकारी अपने सफर में उन्होंने विविध अनुभवों को समाहित किया है। किसान परिवार में जन्म के बाद किरण काले को ग्रामीण परिवेश ने इस कदर प्रभावित किया कि जिसमें शिक्षा दीक्षा के बाद संबंधों को मजबूती से समझने का अवसर मिला। कॉलेज की शिक्षा के बाद इन्होंने पुलिस की नौकरी से भी बहुत कुछ सीखने को मिला। जाहिर है इस सफर में घर परिवार के अलावा दोस्तों के साथ ने सदैव मनोबल बढ़ाने का काम किया। इस बीच अलग अलग कंपनियों में डे नाइट शिफ्ट में किए गए काम ने भी इनके पुलिस बनने की प्रक्रिया में महत्वपूर्ण भूमिका निभाई। किरण काले खुशकिस्मत हैं कि इन्हें बड़े भाई और मार्गदर्शक के रूप में अभिमन्यु काले बतौर IAS मिले। इससे सबसे बड़ा फायदा ये हुआ कि गांव के जिन युवाओं को MPSC और UPSC की परीक्षा के बारे में जानकारी नहीं थी उन्हें उसकी जानकारी मिली और उसका महत्व समझने को मिला। महाराष्ट्र राज्य OBC डायरेक्टर अभिमन्यु काले और अमृत कालखोई के मार्गदर्शन में इन परीक्षाओं के प्रति उनमें दिलचस्पी पैदा कर दी और उनको एक कामयाब पुलिस अधिकारी बनाया। बतौर पुलिस अधिकारी उनके जीवन में अनेक नए सबक सामने आए। अधिकारियों की अलग अलग कहानियां और कारणों को जानकर कानून व्यवस्था को बनाए रखने में इन्हें विशेष मदद मिली। अपनी पुस्तक में किरण काले ने पुलिस के कर्तव्यों के कुछ महत्वपूर्ण मामलों को पेश किया है। खाकी पहनने के बाद इन्हें अस्थाई साहस और बहादुरी का एहसास बखूबी हुआ। पुलिस बल के सदरक्षणाए खल निगरणाए के तहत अपराध के प्रति सोच को और परिपक्व करने का काम किया। छत्रपति शिवाजी महाराज के आदर्श ने किरण काले को अपराधियों को सजा दिलाने के प्रयास में मनोबल बढ़ाने का काम किया। कई बार उन्हें रोकने की भी कोशिश की गई, पर खुद की बुलंद किसी को रोकने से भला कहां रुकती है। अपने पिता से प्रभावित किरण काले को सामाजिक कार्य करने की प्रेरणा मिली और वैष्णवी सामाजिक संगठन का जन्म हुआ। इसके माध्यम से गरीबों और जरूरतमंदों की सहायता का काम किया जाता है। इसमें परिवार, रिश्तेदार और दोस्तों का भरपूर सहयोग मिल रहा है। अपने जीवन के 32 साल पुलिस की सेवा में गुजारने के बाद आज भी किरण काले की सक्रियता लगातार देखने को मिलती है। इसकी यात्रा का महत्वपूर्ण भाव यही है, इस बाज की असली उड़ान अभी बाकी है, इस पक्षी का परीक्षण अभी बाकी है। मैंने अभी अभी समंदर पार किया है, अभी तो सारा आसमान बाकी है। किरण काळे यांच्या निवृत्तीनंतरचा त्यांचा गौरव समारंभ, यासाठी आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष OBC सेलचे प्रमुख IAS अधिकारी माननीय अभिमन्यु काळे साहेब, व्यासपीठावरील त्यांच्या मातोश्री श्रीमती रबई काळे, मुनीश खान, त्याचबरोबर आमच्या जनता विद्या मंदिरचे आणि माझे मुख्याध्यापक शंकरराव गोलप सर, माझे मुख्याध्यापक, समोर बसलेले किरण काळे आणि वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टचे
सर्व हितचिंतक नातेवाईक सर्व मित्र परिवार आज हा कार्यक्रम आयोजित करने मागचा हेतु एक आहे तो म्हणजे किरण काळे यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे ते 37 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आणि त्यावेळी चॅरिटेबल ट्रस्ट असेल त्यांचा मित्र परिवार असेल सर्व मित्र मेळा असेल सर्वांनी असं एक ठरवलं होतं की त्यांचा गौरव सोहळा निवृत्तीनंतरचा आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका छानशा समारंभाचं आयोजन करा परंतु गेली 2 वर्ष आपल्याला माहिती आहे की कोविडची महासाथ जगामध्ये होती शासनाचे काही निर्बंध होते आणि अक्षरशः एकत्र येण्यावर निर्बंध होते त्याचबरोबर बरेचसे काही लोक आपले परिचयाचे की ज्यांना त्या साथीमध्ये आपले प्राण गमवावे लागले सर्वत्र असा दुःखाचा पूर आलेला असताना हा सोहळा घ्यावा का किरण काळे यांनी ठरवलं की नाही हा सोहळा आता घेणार योग्य ठरणार नाही आणि हा सोहळा पुढे ढकलत गेला त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात जे काही अनुभव आले त्यांना लहानपणापासूनचे ते सेवानिवृत्तीपर्यंतचे ते अनुभव शब्दबद्ध करण्याचंही त्यांचं काम एकीकडे चालू होतं ते पुस्तक तयार होत होतं आणि म्हणून हा कार्यक्रम नंतर कोविडची साथ गेल्यानंतर किंवा निर्बंध उठल्यानंतर करावा असं सर्व मित्रमंडळींचं आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व कमिटी मेंबर्सचं मत पडलं आणि ते मान्य देखील झालं आज आपण खूप सुदैवी आहोत की कोविड आता सध्या नाहीये कदाचित तो परत येण्याची शक्यता आहे परंतु तो पहिला इतका थैमान घालणार नाही आणि म्हणून असं ठरवण्यात आलं की या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्याचबरोबर किरण काळेंच्या गौरवार्थ एक स्नेही जणांचा मेळा आयोजित करावा हे असं ठरवण्यात आल्यावर त्याची एक परिणती आजच्या कार्यक्रमात झालेली आहे की दोन्ही पुस्तकं मी वाचली त्या पुस्तकांविषयी मी थोडस प्रास्ताविकामध्ये बोलले त्याविषयी इतर मान्यवर बोलतील की मोठ्याई ह्या अभिमन्यु काळेंच्या मातोश्री आणि आई आहेत जन्मदात्री आहेत परंतु इथे बसलेले सर्व जी मंडळी आहेत त्यात नितीन पाजे आहेत डॉक्टर आहेत किरण काका आहेत अजित काका आहेत सर्व मंडळी आहेत सोमनाथ आहे समोर मिलिंद आहे या सर्वांच्या गुरुमाता आहेत आमच्या त्याही माता आहेत तुमच्या त्या जन्मदात्या जरी असल्या तरी आमच्या त्या गुरुमाता आहेत आम्ही जन्माने त्यांचे पुत्र नसो तरी वारसाने किंवा विचाराने त्यांची मुलं आहोत कारण ज्यावेळी मी अत्यंत एक मी एका निरक्षर आईच्या पोटी जन्म घेतला मला सांगायला वाईट वाटत नाही परंतु त्यामुळे माझे उच्चार फार काही उत्कृष्ट नव्हते परंतु ज्या ज्यावेळी मोठ्यांनी मला गायत्री मंत्रापासून गायत्री यज्ञ शिकवला आणि आज त्यांचं प्रकाशन पुस्तकाचं प्रकाशन मुळात हे जे पुस्तक आहे ते माझ्या माहितीप्रमाणे तिसरं चौथं पुस्तक आहे या अगोदर मोठ्यांनी ज्योतिर्लिंग प्रोग्राम भीमाशंकराचं पुस्तक केलं मराठीमध्ये मराठीमध्ये पहिल्यांदा प्रकाशित केलं आणि त्यानंतर हिंदीमध्ये लोकांची मागणी वाढली भीमाशंकर ठिकाणी अनेक देशातून लोक येतात पूर्ण भारतातून येतात म्हणून हिंदी मधून एक प्रकाशन पुस्तक असावं म्हणून हिंदी प्रकाशन केलं काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत ते पुस्तक केलं आणि आज विविध हनुमान हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे हनुमान चालीसेचा उल्लेख डॉक्टर साहेबांनी केला हनुमान चालीसाचा सध्या फार मोठा गाजावाजा देखील आहे परंतु मोठ्यांनी 2 वर्षापूर्वी जे पुस्तक तयार केलेलं आहे फक्त प्रकाशन होतं बाकी होतं आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रकाशन सोहळा या ठिकाणी दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि काळे साहेबांची थोडी माफी मागून मी सांगतो की काळे साहेब देखील हनुमानाचे फार मोठे भक्त आहे माफी मागून सांगतो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय आहे फार मोठे भक्त आहेत जसा हनुमान सीतेला शोधायला लंकेपर्यंत गेला परंतु काळे साहेबांनी अमेरिकेत देखील हनुमानाची मूर्त शोधली विचारात आहे एवढ्या मधून एक लक्षात असं आलं की डॉक्टर वर्तक म्हणून जे विचारवंत होय त्यांचा मोठ्यावर फार मोठा पडदा आहे आणि त्यांनीच मला ती पुस्तकं बऱ्यापैकी त्यांची आणली त्याच्यामध्ये वैदिक कालगणना आहे वास्तव रामायण आहे वीर हनुमानाचं वगैरे आहे याचं संपूर्ण बरीच पुस्तकं त्यांनी आणली आणि त्याच्या आधारे मोठ्यांनी तो अनेक संदर्भ घेऊन हा एक वीर हनुमान ही पुस्तकाची या ठिकाणी निर्मिती केली तासन तास त्याच्यावर विश्लेषण केलं भीमाशंकराचं पुस्तक लिहिताना देखील त्यांनी शिवमहापुराणापासून तर अत्यंत अलीकडच्या काळातले अनेक पुस्तकांचे संदर्भ घेतले अशा आमच्या मोठ्याई आज पण वयाच्या 85 वर्षी एवढं लिखाण करतात वाचन करतात की आमच्या सर्व तरुण पिढीला एक प्रेरणा देण्याची गोष्ट आहे किरण काळे साहेबांनी पुस्तक प्रकाशन सोहळा ठेवलेला आहे
त्याच्या निमित्ताने सर्व मित्रमंडळी ज्यांना एकत्रित आणून त्याचे बहुमत कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि ज्यावेळेस आम्ही इंग्रजला कामाला लागलो त्यावेळेस इंग्रज हा जरूर दिसत होता, परंतु कंपनीने त्या गरुडाला कधी उमरूच दिलं नाही. म्हणून तो खरोखर गरुड होता यांनी मात्र त्या चित्रातून देखील भरायला घेऊन आज गरुडाला इतकी उत्तुंग भरायला त्यांनी मारलं आहे. त्या गोष्टी आम्हाला खूप आनंद होत आहे. ज्यावेळेस आम्ही 1982 कामाला लागलो तो पण खूप संघर्षाचा काळ होता. मानवाने किती वर्षा काय केलं आम्हाला असं जोरदार चांगलं घडलं की भक्कम पाठिंबा भेटला त्याला आम्हाला. तो कामाला असताना शिक्षण घ्यायचा, त्या शिक्षणामध्ये आम्ही आता गणपती मित्र म्हणायला तर आम्हाला जेवायला एकच ताकद असायची, झोपायला एकच विचार असायचा नाही, कोणी पण एकच असायची. ते सगळं तिथं घ्यायचं कारण म्हणजे गाय भाग विसर्जन असं म्हणायला वाटतं. कारण आम्ही जेवायला एका डाबर जेवायचो पण त्या भैयाबाबांचा संपर्क जो गाभा द्यायचा तो ते खूप आवडीने खायचा. आणि विशेष म्हणजे घोडं द्यायचे असल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व तुमचं मला बोलायलाच नको. कारण त्यांचं उंच व्यक्तिमत्व इंग्लंडमध्ये झालं, सेंचुरी जलद ज्याच्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी आपल्या त्यांनी भक्कम असा पाया केलेला आहे. आणि त्यांच्या विशेषच्या जीवनाच्या मार्ग त्यांच्या विशेष निकट त्यांना ते साथ दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं देखील मी इंग्लंड पक्ष होतो ते आभार मानतो की प्रत्येक पुरुषामागं गुरुचा हात असतो. तसं तुम्ही त्यांना पाठिंबा दिला म्हणजे समाजाची एवढी सेवा करू शकले. आणि आजच्यापर्यंत आम्ही तळागाळातील एवढी माणसं होतो त्यांना तिथं तो विसरणार नाही. तरी त्यांना म्हटलं की कुठली इंग्लंडच्या माणसांनी जर फोन केला की बाबा काय साहेब मला असा असा प्रॉब्लेम आहे, तरी त्यांनी कुठली इंग्लंडला पाहता प्रत्येकाचे प्रॉब्लेम रुग्णाने म्हणा धनाने म्हणा तणाने म्हणा असे प्रत्येक त्यांनी सोडवलेले जाईल. त्यांच्या हातात म्हणजे पहिल्यापासून इंग्लंडला लागल्यापासून त्यांच्या हातात त्यांची ओळख झालेली आहे. आणि नंतर त्यांनी एवढी मोठी म्हणजे हाताला हस्तगत केली ते आता आपल्याला सांगू शकतो की मुंबईचे कमिशनर साहेब झालेले आमचा मित्र एवढा वेळ गेला त्याबद्दल इंग्लंड पुढच्या वेळेला मी इंग्लंडचं अभिनंदन करतो. आणि इंग्लंडच्या आठवणी जेवढं सांगेल तेवढ्या कमी जर मला इथं सन्मान्य दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा आभार मानतो. जवळून जे मला कारण वेळेची मला जर बाकी कमी जरी पाहिले नाही तर आम्ही इंग्लंड वेळेला नेहमीच पाहिलं कार्य कार्यसाहेबांबद्दल मी जर बोलायचं म्हटलं तर मी मला आता जाताना पुस्तक मिळणार आहे अक्षरी 27 नंबर पेजवर मी शुभेच्छा पत्र दिलेलं आहे. काळेसाहेब ज्यावेळी 211 साली विक्रोळ पोलिसला आल्यानंतर धाडसी नेतृत्व धाराणीचा निर्णय घेणारे मन मिळावा अधिकारी असे त्यांचे ख्याती होते. थोडं सांगतो की विक्रोळ पोलीस स्टेशन एक पांडवपुत्र गॅंगचं फार मोठं एक वर्चस्व होतं. पांडवपुत्र म्हणजे त्यांचं असा एक हे होता की 7वी ते 10वी पर्यंत मुलांना हाताशी धरायचं, त्यांना दारू पाजायची बारमध्ये पाठवायचं आणि व्यापाऱ्यांना वसुलीसाठी पाठवायचं. तो मुलगा जाणार दुःखी सांगणार की भाईने देखे आहे 50,000 बोलताय नाही देखे तो पेन तुम्ही काउंटर पेन नाही देखे. ते घाबरून बिचारे 10,000 ते 5,000 ते असा त्यांनी फॉर्मला तयार केला होता. आणि तो जनरली लोकांना करूनच येत नव्हता. आपण जर म्हटलं की 5वीच्या मुलांचा तिथं भाईच्या नावावर पैसे मागले पण विश्वासच ठेवत नव्हतं. तर असं एक पांडवपुत्र गॅंगचं फार मोठं वर्चस्व या किरण काळेसाहेबांच्या मुलं पूर्ण आम्ही नेस्तनाबूत केलं. विप्रोडला असताना एका वर्षात 11 मर्डर झाले. 11 मर्डर पैकी एका वर्षात साहेब आम्ही 10 मर्डर काळेसाहेबांनी डिटेक्ट केले. एवढं मोठं त्यांचं नाव होतं म्हणजे पोलीसमध्ये एवढा 10-11 मर्डरमध्ये 10 डिटेक्ट करणारे किरण काळेसाहेब पहिले एकमेव होते. आज त्या दगडी चाळीमध्ये जे अरुण दवळींचं जे मोठं वर्चस्व होतं अरुण दवळींना जाऊन दगडी चाळीमध्ये खेचून आणणार पहिला अधिकारी असेल तर ते काळेसाहेब. पिथोरला असं होतं की गणपतीच्या मिरवणुका फार मोठ्या यायच्या की तिथं लालबागचा राजा डोंगरीचा राजा आणि कुंभारवाड्याचा राजा मग त्या मंडळामध्ये एवढी मोठी धुमचकरी व्हायची की आता काय करायचं कुठल्या मंडळाला पहिला मान द्यायचा आणि ते कार्यकर्ते तिथे बसूनच राहायचे मूर्ती सोडून बसून राहायचे. मग काळेसाहेब आल्यानंतर त्यांनी फॉर्म्युला केला की गणपती आगमनापूर्वीच एक मीटिंग घ्यायची किंवा तुझे कार्यकर्ते किती असतील काय करत तुझा गणपती ह्या वेळेत आला पाहिजे लालबागचा राजा तुझा गणपती ह्याच वेळेत आला पाहिजे असं प्रत्येकाने टायमिंग ठरवून दिलं आणि शांतपणे त्या मिरवणुका तिथं कुठल्याही आलोट न लावता आज जाऊ लागल्या. आज आमचे मित्र किरण काळेसाहेब आणि गुरुमौली आणि आमच्या मावशी हिराबाई काळे या दोघांच्या पुस्तकांचं प्रकाशन. खरं तर
कारण मला अनेकदा सांगितलं होतं की प्रकाशनात उतरून यायचं आहे. एवढंच कारण त्यानं जे लिखित जे आपलं जास्त लिखित या पुस्तकाची ती माझ्याकडे नजरे करून टाकण्यासाठी पाठवून द्यायची होती. मला खूप अभिमान वाटतो केरळच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हा आपला मित्र हा आमचा शालेय मित्र कॉलेजचा मित्र आणि या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून हा स्वतःच्या जिद्दीवर मित्रांच्या मार्गदर्शनामुळं आणि सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नामुळं एक त्यावेळेस उपनिरीक्षक काळ होतो आणि 35 वर्ष निष्कलंक अशी पोलीस खात्यामध्ये सेवा बजावतो. सहाय्यक पोलीस आयुक्त ह्या पदावर निवृत्त होतो. खरं तर किरणकांत सरांचं अभिनंदन केलं पाहिजे की पोलीस दलातून निष्कलंकपणे बाहेर पडणारे अधिकारी फार क्वचितच दिसतात. पुस्तकाविषय हा तसा प्रत्येक माणसाच्या जीवनात हा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या जन्मापासून तर माणसाच्या मृत्यूपर्यंत किंवा त्यानंतरही या पुस्तकाचा संबंध येत राहतो. जेव्हा जन्मानंतर पाठी वगैरे तेव्हा पाट्यावर पुस्तकाची पाठीची पूजा करतो किंवा माणसाचा शेवट झाल्यानंतर त्यानंतरही पुस्तक होती याच्यात त्याच्याबद्दल बोलले जातं त्याची माहिती सांगितली जाते. तर हे पुस्तक खरं तर पुस्तक हा इतर आपल्या सहकाऱ्यांसाठी येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शन तर असणार हा एक दीपस्तंभ आहे. या ठिकाणी अरुण काळे साहेब हे अध्यक्ष आहेत. ते माझे विद्यार्थी आहेत. त्यांचं वैशिष्ट्य की ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे ते जेव्हा सातवीच होते मी प्राचार्य म्हणून काम करतो आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला मी शाळेमध्ये माझे पाच विद्यार्थी आहे. पाच विद्यार्थी किरणभाई काळे आणि मी त्या आपण शाळेत शिक्षेतो मी त्यांच्या विद्यार्थ्यांमधूनच काम करतो आणि त्यांची माझी चर्चा झाली आणि अजून मला गणिताचं मार्गदर्शन करावं ते इतर आले उशिरा आणि त्यानंतर त्याची शिकवण्याची पद्धत इतकी चांगली होती की 6-7 लेक्चरनंतर मी जायचं बंद केलं. पण त्या 6-7 लेक्चर्समध्ये किरणजाबाई पुढे करायच्या आणि त्यांना असं वाटेल मिक्स केलं म्हणजे मला काय बघायच नाही. पण एक जोगिंदनाथांचा मित्र त्याच्यामागे काही तस्कर घेऊन पाहायचे. किरणचे कलापूर हे चांगले होते पण ते लेखन कला तो दुपासेल असं वाटलं नव्हतं. तो ज्यावेळी पी एस आय म्हणून लागला त्यावेळी त्याला चेंबूरला मी पाहिलं त्याच्या आधी तो सेंच्युरी एकदा तुला तेव्हा पाहिलं. पण हे लेखन करण्यासाठी जी चिकाटी लागते ज्या सगळ्या टिपणं करावी लागतात ते जपून ठेवावी लागतात त्याला क्राफ्टमनशिप लागते आणि त्यानंतर लेखनावरच्या कलेवर एक प्रभुत्व मिळवावं लागते. हे सगळं त्याने कधी केलं हे मला आजपर्यंत कळेल. कारण पोलीस खातं आणि इतर सरकारी नोकरी जी असते तर फार मोठा फरक आहे. आमचं आयुष्य त्या मार्गाने फार सुखाचं असतं. तसं पोलीस खात्यात नाही पोलीस खात्यात कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जो जास्त पोलीस खात्यात आहे तो इतर खात्यात तुलनेने नाही. त्यामुळं पोलीस खात्यात ते ताणतणाव आणि तिथं करावा लागणारा संघर्ष यामध्ये फार मोठा अंतर इतरांच्या बाबतीत आहे. असं असताना आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग टिकून ठेवणे आणि त्याला गंतवून देणे हे अत्यंत शिक्षणाच्या कामाने केल्यावर तसं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. खरं तर मित्राचं कौतुक हे लांब बसून बघा बघण्यात मजा असते. नेमका व्यासपीठापासून साधन घेतलं. हे दोघांची दाळ काय जोडली असं याचा एक मला अंदाज आहे. मला की मुनीष खान यांच्या बहुतांश फिल्म या सामाजिक जाणीवर आहेत. म्हणजे मुलींवर जे ऍसिड हल्ले होतात त्याच्यावर त्यांची फिल्म तिला अवॉर्ड मिळालं होतं ती खूप गाजली होती. असे सामाजिक विषय घेऊन मुलीशी काम करत असतात आणि ती सामाजिक जाणीव मला वाटतं या दोघांना काळे साहेबांनी त्यांना जोडणारी ठरली असावी. या मित्राबद्दल मुनीष खान काय बोलत असं मला ऐकले. हा
हम होंगे कामयाब, ये आत्मकथा जो किरण खाड़े साहब ने लिखी है। मैं सोच रहा था इसके ऊपर एक फिल्म बनाई जाएगी, बट मुझे पता चला इन्होंने इसके राइट्स ऑलरेडी रोहित शेट्टी को दे दिए थे। ये पता है ना आपको कि इन्होंने अपने आत्मकथा के राइट्स रोहित शेट्टी को दे दिए थे। सिंगम क्या है, किरण काले ही तो सिंगम है, इतने सारे लोगों को प्यार करते हैं। किसान फैमिली का एक लड़का, अपने गांव का चरित्र, जो अपने गांव के लिए कुछ भी कर सकता है, उसके गांव के लोग उसको कितना प्यार करते हैं। शहर जाता है, पुलिस ऑफिसर बनता है, उसको वहां पे उसके सीनियर सीनियर्स परेशान करते हैं। तो वो पूरी स्टोरी अगर हम देखें तो वो क्या स्टोरी है? हाँ सर, आपकी की स्टोरी है वो। टीचर आप आए, आपने यहाँ पे सबकी आंखें नम कर दी, सबकी आंखों में आंसू ला दिए, इतना प्यार दे। आज नहीं मिलता है आजकल किसी के लिए भी इतना प्यार। आज आप लोग सब आए यहाँ पे, हर एक इंसान को अगर बोलने का मौका दिया जाए यहाँ पे, वो छोड़ नहीं जाए तो 24 घंटे किरण काले साहब के बारे में बोलता रहेगा। मुझे ये रियलाइज हुआ यहाँ पे, इतनी मोहब्बत है उनके लिए आप लोगों के दिलों में। मुझे बहुत अच्छा लगा आपके यहाँ पे, एंड इज अ प्राउड महाराष्ट्रियन, इज अ प्राउड महाराष्ट्रियन। अपने मराठी लैंग्वेज को बहुत मानते हैं, इन्होंने जो बुक लिखी है, मेरी मराठी लैंग्वेज इतनी अच्छी नहीं है, लेकिन मैंने अपने साहब को बोल के इसको ट्रांसलेट करा के इसका सार पढ़ा है। और मैं चाहूँगा कि जितने भी आगे जो बुक है इनकी, हम होंगे कामयाब, ये उन सभी छात्रों को पढ़नी चाहिए, उन सभी बच्चों को पढ़नी चाहिए जो जीवन में अपने भाग्य को दोष लेके आगे नहीं बढ़ना चाहते हैं। उनको लगता है कि भाई भाग्य में हम किसी बड़ी फैमिली में पैदा नहीं हुए, हम आगे नहीं बढ़ सकते। किरण काले साहब की बुक उन सबको प्रेरणा देगी कि अगर आपके अंदर सेल्फ कॉन्फिडेंस है, आत्मविश्वास है, अगर आप अपने कर्म को मानते हैं, तो आप जीवन की हर कठिनाई को फेस कर सकते हैं और आगे बढ़ सकते हैं। ये बुक का सार जो मैंने समझा है बस यही है कि सेल्फ कॉन्फिडेंस, आत्मविश्वास हो, आपके कर्म अच्छे हों और आप मेहनती हो, तो आप कुछ भी कर सकते हैं। राइट सर, मैं ज्यादा टाइम नहीं लेते हुए आपको बस थोड़ा सा ये बताऊंगा कि मेरी इनसे मुलाकात कैसे हुई थी। हमारे अंधेरी पश्चिम में एक पुलिस स्टेशन है, वर्सोवा पुलिस स्टेशन, जहाँ पे ये सीनियर इंचार्ज बन के आए थे, और हमारी फिल्म इंडस्ट्री के काफ़ी लोग वहाँ पे रहते हैं। तो एक दिन हमें वर्सोवा पुलिस स्टेशन से एक इन्विटेशन आया कि रोज़ा इफ्तार पुलिस वालों ने रखी है। तो मैंने कुछ प्रॉपर इन्विटेशन में कार्ड बन के आया था, आई वाज वेरी शॉक के पुलिस ऑफिसर ने रोज़ा इफ्तार रखी है। मैं वहाँ पे गया, बहुत ही अच्छे से उसको प्रोग्राम को ऑर्गेनाइज किया गया था। पुलिस ऑफिसर थे, कुर्ते पजामे में थे, टोपी पहन के थे, हाथ में रोज था, सबको वेलकम कर रहे थे, चाहे वो कोई भी कम्युनिटी का आदमी हो, हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, सबको इन्विटेशन था और सब वहाँ पे आ रहे थे, रोजा इफ्तार कर रहे थे। एक भाईचारे का संदेश, मैंने पहली बार इस तरीके का संदेश देखा था, तो आई वॉज वेरी इम्प्रेस बाय हिम। दूसरी बार जब मुझे बुलाया गया, सत्यनारायण की पूजा थी, सत्यनारायण की पूजा के साथ साथ इन्होंने एक अवार्ड फंक्शन ऑर्गेनाइज किया था। उस अवार्ड फंक्शन में जो इनके जितने भी सबॉर्डिनेट्स थे वर्सोवा पुलिस के और जूनियर्स थे, उनके बच्चों को इन्होंने जो भी किसी भी फील्ड में जो अच्छा काम कर रहा था उनको प्रोत्साहित करने के लिए अवार्ड फंक्शन रखा था, जिसमें मैं छोटा सा गेस्ट था और मेरे मित्र सतीश कौशिक जो फिल्म एक्टर है वो थे, और उन बच्चों को हमने अवार्ड्स दिए थे। तो सत्यनारायण की पूजा हो या फिर अपने सबॉर्डिनेट अपने जूनियर को आगे बढ़ाने के लिए प्रोत्साहित करना हो, रोज़ा इफ्तार हो, होली हो, दिवाली हो, इंडिपेंडेंस डे हो, इन्होंने हर एक को काम करने की कोशिश करी जिससे हमारे कम्युनल हार्मनी पहले भाईचारा बढ़े। तो आई थैंक यू सर, एंड उस दिन मुझे रियलाइज हुआ था कि पुलिस ऑफिसर नहीं है यार, ये आदमी तो हीरो है, हीरो से किसी कम में ही नहीं है। इनके बात करने के अंदाज में हीरोइज्म आता है, इनके चलने के अंदाज में हीरोइज्म आता है, इनके अब इन्होंने बुक लिखी है तो ये अब एक हीरो से कम नहीं है। और समाज सेवा वैष्णवी चैरिटेबल ट्रस्ट के थ्रू जो इन्होंने अपने गाँव में किया है, मैंने सब चीज़ें इनकी देखी हैं। एम्बुलेंस मैंने इनको डोनेट की थी क्योंकि इनका कहना था कि गाँव में एम्बुलेंस नहीं है। लोगों की मदद करना, लोगों को साथ रखना, वो इसका इससे बड़ा एग्जाम्पल नहीं हो सकता कि आप लोग आए हैं यहाँ पे। एंड आई एम वेरी ऑनर्ड टू बी हियर, मैं बहुत सम्मान महसूस कर रहा हूँ कि मैंने ये प्रोग्राम मिस नहीं किया। मेरी तबीयत ठीक नहीं थी, मैंने इनको दो दिन पहले बताया था, लेकिन ये इनकी मोहब्बत ही है जो हमको यहाँ पे लेके आएगी और हम सबको लेके आएगी। एंड थैंक यू सो मच फॉर हेल्पिंग मी, थैंक यू। पुस्तक सोहळा कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र, माझे भाऊ,
आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र, आंबेगाव तालुक्याचे भूषण अभिमन्यू काळे साहेब आणि हायस्कूलमध्ये मला प्राचार्य असणारे, मला गणित हा विषय शिकवणारे आणि त्यांच्यामुळं मला गणितात चांगले मार्क पडणारे गुलाब सर, तसेच माझे वर्गमित्र आमचे चुलते मी तसा पुतण्या त्यांचा माधव काळे साहेब, त्याच्यानंतर सुमित खान साहेब आणि मातृतुल्य प्रेम करणारी माझी आई, माझी सर्व काही मला मार्गदर्शन करणारी, मला कुठे आई अडचण आलं तुम्ही नेहमी त्यांच्याशी शेअर करतो अशा माझ्या आई आज मातृदिवस झाला असल्याने मी त्यांना प्रथम वंदन करून माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. आणि उपस्थित असलेले माझे युगल मधील कर्मचारी बजाज टेम्पो, बजाज ऑटो, सेंचुरियन काम कॉलेजमधले वर्गमित्र, तसेच माझे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, बंधू आणि बहिणी, नातेवाईक, माझे बहीण भाऊ सर्व आणि मित्र आहो, सर्वात महत्त्व म्हणजे हे जे पुस्तक मी जे लिहिले यामागे फार मोठी भूमिका आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेलच, पण जे पुस्तक आहे सत्यावर आधारित आहे, कोणत्याही काल्पनिक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या नाही आहे. आणि जर कोणत्या नातेवाईक बापांना भावना जर त्याच्या जर दुखवल्या असेल तर सर्वप्रथम मी त्यांची माफी मागतो. या पुस्तकामुळं भावी पिढीसाठी, मुलांसाठी त्यांना स्फूर्ती मार्गदर्शन नक्कीच मिळणार आणि कधी खचून जायचं नसतं, डगमगायचं नसतं, ध्येयाने पुढे जायचं, यशस्वी व्हायचं, आपलं आपल्या स्वतःच्या कर्मावर आणि स्वतःच्या बळावर विश्वास पाहिजे हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो. आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये. सर्वात महत्त्व हे पुस्तकाला हा मुंगे काम आहे. बऱ्याच लोकांनी विचारलं अरे पुस्तक मराठी नाव हिंदी, त्याच्यामुळे फार मोठा इतिहास आहे. ज्या वेळेला नितीन, अभिमन्यू आणि मी आम्ही 12वीला गणेश पेठेमध्ये आम्ही सर्वजण एकत्र असायचं, त्यावेळेपासून ती प्रेरणा आमच्या मनामध्ये नेहमी असायची हा मोंगे काम या एक दिन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचा ध्येय त्याचवेळी पक्के करून ठेवले होते की अभिमन्यूने कलेक्टर व्हायचं, मी पोलीस ऑफिसर व्हायचं आणि नितीन आमचा रेंजर होणार. परंतु नितीन एक मोठा बिझनेसमॅन झाला, पण नितीननी ग्रॅज्युएशन जर पूर्ण केलं असतं तो नक्की रेंजर झाला असतं याची मला खात्री. आणि माझ्या या जीवनामध्ये फार प्राथमिक शिक्षणापासून तर फार याच्याबद्दल मी फार लोकांमध्ये सगळ्यांमध्ये वावरलेलो आहे, फार मोठा दांडगा अनुभवले, मंत्री मिंत्री सगळे त्यामुळे मला काय वाटणं राजकारणाला कधी चिटकून राहावं किंवा पुढचे चिटकून राहावं, आपण आपलं कर्तृत्व आणि सगळं सिद्ध केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं असं काहीच नाही. या मोठ्या होण्यामागं सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आजोबा, माझ्या आई, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ, चुलत भाऊ यांचा फार मोठा सहभाग आहे, नातेवाईक आहे, मित्र आहे आणि तुमच्या सर्व आशीर्वादांमुळे मी हा इथं उभा आहे हे मी तुम्हाला ठोकपणे सांगू शकतो. त्याच्यानंतर हे पुस्तक लिहायला कोणती गोष्ट करायला क्रांती पाहिजे असते, काहीतरी आतून वाटलं पाहिजे आपल्याला तर मी काहीतरी करावं. आणि ती प्रत्येक वेळेला मला कोणती गोष्ट करायला ती कारणीभूत ठरते. जेवढा त्रास जास्त तेवढा आनंद मोठा हे माझ्या जीवनात घडलेली घटना आहे, त्यामुळे मला त्रासाचं कधी काही वाटत नाही. जो त्रास होतो याचा अर्थ नक्की उद्या आपण काहीतरी आहे भविष्य करणार याची मला नेहमी खात्री आहे. मी आजपर्यंत तेच करत आलेलो आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण जर स्पष्ट आहे, आपण जर खरं आहे तर घाबरायचं काही कारण नाही. फक्त एकच आहे, सत्य असल्यानंतर सत्याचा विजय वेळ लागतो त्याला, पण विजय हा होतोच, होत नाही असं कधी नाही. जंगलामध्ये नेहमी वाकड झाला असेल तर त्याला कोण काटत नाही, सरळ झाला असेल तर त्याच्या फांद्यात पडतात, मग ते सारखा उभायचं थांबत नाही हे लक्षात घ्यावं, हे महत्वाचं आहे. आणि आपण हे जे पुस्तक मी लिहिलं त्याच्यामागे कथा अशी आहे, मी एका मित्राच्या घरी गेलो, तो पण ऑफिसरच होता, आमच्या गावाकडचाच होता. आणि जेव्हा त्याच्या घरी गेलो आम्ही बसलो, चहा पाणी झाला, त्याची मुलं ग्रॅज्युएट झाली, तेव्हा तो सांगत होता की अरे किरण आपण पण किती वाईट दिवस काढले, कसे हे केले, कसे ते केले, त्याच्या मुलाला समजवत होता. पण त्या मुलाची मानसिकता नव्हती हे सगळं ऐकायची, कारण त्याला कुठेतरी बाहेर जायचं होतं,
तो म्हटलं बाबा तुमचं हे नियमित असं चालतं फार झालं, आता तुम्ही नियमित केस सांगता. तो निघून गेला. निघून गेल्यानंतर त्याला म्हणतो काम दे काय जास्त विचार करतो तू असे. त्याच्यानंतर असं त्याच्या जवानाला भेटला तो. जवानाला भेटल्यानंतर त्याचे ते आश्रू डोळ्यातून आले. मला काय कारण काय कळलं नाही. तुम्हाला जिथून जवळचा मित्र असल्याने त्यांनी मला शेअर केलं का असं. तर मुलं ऐकत नाही आपण सांगितलं काय, तर मुलं काय ऐकत नाही आपण एवढे वाईट दिवस काढले येते का ते जाणत नसते. थोडी तरी जाणीव पाहिजे. ती जाणीव तो पण तुमच्या पोटातून येत नाही, तोपर्यंत तुम्ही काही होणार नाही हे मात्र लक्षात घ्या. कोणती गोष्ट असतो काही करा पण ती जाणीव तुमच्या हाताने पण तयार व्हायला पाहिजे. नुसतं बोलून काही उपयोग नाही. पैसे नसले तरी चालेल पण याचं जाणीव करायला आली पण पुढे ऑटोमॅटिक तुम्हाला मित्र भेटणार, तुमच्यासाठी सत्रांच्या टाकणार, सगळं होणार आणि तुम्ही तयार होणार. मग त्याच्यानंतर त्या मित्राला सांगितलं एक काम कर तू, ठीक आहे ऐकत नाही काय नाही, तर तू एक काम कर तू पुस्तक लिह, त्या पुस्तकाच्या मार्फत त्या मुलांपर्यंत जाईल. आणि सगळ्यात वाईट घटना अशी झाली की कोरोना काळामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि कोरोना काळात झाल्यानंतर मी निर्धार झालो होतो. आणि मी म्हणलं आता याचा उपयोग असं, कारण मी पहिल्यापासून लिखाण हे करायचं, कारण मला माहिती असे माझ्या स्वभावानुसार किंवा याच्यानुसार माझे इन्क्वायरी ही ठरलेली. तर माझं बिंदा स्वभाव मी नरेश आहे फार वरिष्ठ असं कोणी असं मला वाटलं तर मी करणार नाही तर नाही करणार, काय करायचं तर काय फरक नाही पडत हे पहिल्यापासून राहिलेले. आणि मला माहिती शेवटी विजय आपला होणार, कारण माझी लढायची तयारी या पुस्तकामध्ये फार मी सचिव किंवा मुख्यमंत्री काय फार पीएम मनोरंजन सुद्धा माझी जायची तयारी असते. मला ती ताकद दिली ऑटोमॅटिक, मला कोण लागत नाही असे. फक्त मी फक्त एकच सांगणार तुम्ही हे करायला चालत होता आली म्हणजे फक्त चर्चा करणार तुम्ही आपला विषय असे. मला माहिती मला यश त्याला माहिती मी कसा आहे. हा करणार करणार हा यश मिळणार मिळणार हा येणार करून तारून करून आणणार तो करून जाणार. मग त्या मित्राच्या याच्यामुळं हा जो करोनाचा काळ आहे मी पहिल्यापासून लिखाण लिहितच होतो. मग लिखाण लिहित असल्यामुळं माझं एवढी मोठी डायरी झाली तर त्याचं मग मी करोनाच्या काळामध्ये रूपांतर केलं पुस्तकामध्ये. मग ते पुस्तक लिहिण्याची मला प्रेरणा तिथून मिळाली म्हणून ते पुस्तक मी लिहिले. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मी ज्या वेळेला रिटायर झालो त्याच्यानंतर मला वाटलं मी आता खरंच जगतो. लोक रिटायर झाल्यानंतर का असं वाटत ते मला काय माहित नाही. त्याचं कारण मला असं वाटतं तुमच्याकडे प्लॅनिंग नाही कसं, तुमच्याकडे ध्येय नाही, दूरदृष्टी नाही, त्यामुळं ती लोक अडकतात जीवनामध्ये. आणि माझं जीवन वेगळं आहे, मी टप्प्यावरी लिहिलेलं आहे. कारण मला माझे 60 वर्ष काय करायचं, 65 वर्ष काय करायचं, 61 वर्ष काय करायचं माझं तख्ता तयार आहे आणि ते मी करणार. त्याच्यासाठी लोकांसाठी घेणे हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण मोठं होतो ज्या वेळेला मला या लोकांनी पाठ दिलेले त्यांचं मला देणं आहे त्या माध्यमातून मी वैष्णवी चारिवर संस्था तर काढली पण मला वाटतं मी काही भवितव्य नक्कीच करत एवढं मला कॉन्फिडन्स आहे. आणि असं माझी सुरुवात आहे असे. तुमच्या सर्वांचे पाठबळ, माझ्या आई मावळीचे मला आशीर्वाद आहे, सरांचे आशीर्वाद आहे आणि आमच्या बंधूंचे आशीर्वाद आहे. त्यामुळे अशक्य ही गोष्ट नाही माझ्या जीवनात कधीच नाही आणि ती कधी राहणार पण नाही, मला कसलीच अडचण नाही असे. मी कधी पण कोणासाठी कधी पण उभा आहे, किती अडचण उद्या काही उद्या. लोक म्हणतात रिटायर झाल्यानंतर कोण रिस्पेक्ट देत नाही काय नाही, मला आत्ताही वाटत नाही. ते सगळं आपल्या याच्यावर आहे. रिस्पेक्ट देणं घेणं तुम्ही कसे वागतात कसे देतात त्याच्यावर आहे. मला अजूनपर्यंत कधी पुढे अडचण आलेली नाही. फार तिथले सिनियर पी असू दे, एसीपी असू द्या, मी कधी जात नसेल तर फोनवर काम होतं. आपल्यावर आहे सगळं काय असे. आपण काय केलं, आपण जर केलं तरी आपले उपयोग येणार, आपण जर काही नाही केलं तर काही उपयोग नाही. हे असं सगळं जीवन पडेल. तुम्ही पुस्तक वाचणार, तुम्ही त्याच्यातून काहीतरी घेणार याची मला खात्री आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन इथं मोठ्या संख्येने हजर राहिला, त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो. आणि ह्या सगळ्या याच्यासाठी माझ्या घरच्यांनी, माझे चुलत भाऊ, आता सगळ्यांचे नाव घेत ना मी, पण खास करून आजीत झालं, अशोक झालं, मनुकाका झालं, नितीन झालं, असे हे सगळं माझ्या पाठीचे ठामपणे उभे असतात. त्यामुळे अशक्य गोष्ट शक्य होती. माझ्या आईचे आशीर्वाद आहे, अभिमन्यू आहेत, मित्र आहेत, सगळ्यांचे मला आशीर्वाद आहे आणि त्यांचं मी ऋण नक्की फेडील. आणि माझ्या पत्नीचं पण मला फार सहभाग आहे. माझे मुलं या पुस्तकासाठी त्यांचं फार मोठा सगळं पुस्तकासाठी छापणं म्हणा, टायपिंग म्हणा, त्यांनी केलेलं मी फक्त सांगत राहायचं, ते टाईप करायचं. पुस्तकामध्ये बराचसा भाग असा आहे त्याच्यात मी लिहू शकत नाही,
कारण ते जर लिहिलं तर तुम्ही फरक हडबडून जाणार काही असं झालं कस आहे. त्यामुळे योग्य वाटलं योग्य ते लिहिलेलं आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय महाराज. किरणच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे त्याचबरोबर आईच्या पण पुस्तकाचं प्रकाशन आहे. पण आज मातृदिन आहे. आईला आईने सांगितलं तर आईला मुलं घरीच आहे म्हणजे सखा मुलगा म्हणून मी असलो तरी मलाही जाणवतं की आई माझ्याशी तेवढं बोलत असेल त्याच्यापेक्षा दहापट इतरांशी बोलत असेल. आणि त्यातल्या त्यात आमच्या सगळ्या मित्रांपैकी आईचा वीर हनुमान कोण असेल तर किरण असेल. आणि आज तो वीर हनुमान भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पंडित नेहरूंनी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना 1947 साली 15 ऑगस्टला मध्यरात्री 12 वाजता एक भाषण केलं. आणि ते भाषण ट्रिस्ट विथ डेस्टिनी किंवा नियतीशी करार म्हणून ते भाषण खूप प्रसिद्ध आहे. देश स्वतंत्र होत होता. आपण पारतंत्र्यात होतो. आपण एका मोठ्या संक्रमणातून जात होतो कारण आपल्याला आपण होतो वेगळे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण जबाबदारी घेऊन वेगळं मानायचं होतं. त्यावेळी पंडित नेहरूंचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणून एक कवी आहेत त्यांच्या कवितेचा उल्लेख आहे. ती कविता पंडित नेहरू कायम स्वतःजवळ ठेवायचे. ती कविता आहे की मूड्स आर लव्हली डीप अँड डार्क अँड डीप बट आय हॅव माइल्स आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. म्हणजे समोरचं निसर्ग जो आहे वूड्स म्हणजे जंगल किंवा निसर्ग खूप छान आहे आणि मला गुणवता आहे परंतु मी या देशातील लोकांना काही प्रॉमिसेस दिलेली आहे आणि ती प्रॉमिसेस पाळण्यासाठी मला जायला हवं मला जायला हवं. ही अत्यंत सुंदर कविता आहे. त्या कवितेची आठवण मला कायम किरणच्या बरोबर बोलताना ते कायम ही कवितेची आठवण येत असते. आणि आज आपण जर पाहिलं तर सेवानिवृत्त झाल्यानंतर एखाद्या माणसाच्या निरोप समारंभासारखाच हा एक कार्यक्रम आहे पुस्तक प्रकाशनाचा. त्यासाठी कित्येक वर्षांपूर्वी बरोबर सेवा केलेल्या मंडळींनी शेकडोच्या संख्येनं एकत्र येणं ही जी एक भावना होती त्याच्या आयुष्यामध्ये की तो ज्यावेळी त्याचं नवीन वाटचाल करायला सुरुवात केली त्याने त्याच्या औद्योगिक जीवनामध्ये तो ज्यावेळी काम करत होता तिथून त्याचं संक्रमण झालं आणि शासकीय सेवेमध्ये तो एक येऊ लागलेला होता. त्यावेळी ज्याप्रमाणे पंडित नेहरूंच्या मनात काही निश्चय होत होते आहे तो सगळा समोर आनंद आणि सुख उपभोगायचं की आपण काही स्वतःच्या मनाशी तयार केलेले निश्चय आहेत हे निश्चय पाळायचे आणि त्याप्रमाणे वागायचं तर मला वाटतं त्याचं उत्तर आज आपल्या सगळ्यांच्या रूपाने इथं उपस्थित झालेलं आहे. इतक्या वर्षानंतर इतकी माणसं या कार्यक्रमाला येणं यावरून किरणने त्याच्या मनाचा जो निश्चय बाळगला होता तो पूर्णपणे परिपूर्णरित्या पूर्ण केला आणि त्यामुळे त्यांना त्याला लोकांचं एवढं मोठं प्रेम लाभलेलं आहे हे पाहून खरोखर मला त्याचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. सगळ्या बंधू भगिनींना नमस्कार. स्टेजवर बोलत सर त्यांना आणि माझ्या मुलांना मी आता बोलणार काय पाचूजी बोलायची होती पाचच्या सगळ्यांनी बोलूनच टाकलं. तेवढा चित्रपट लावला होता ते सगळं जीवन मी बोलणार होते किरणचं पण आता काय ठेवलंच नाही मला बोलायला. पण मी तुम्हाला असं सांगते की आपल्या मुलांच्या एवढी कर्तबगारी आणि एवढा सन्मान होतोय याचा मला खूप आनंद होतो. म्हणजे मुलांनी किती संघर्ष करावा त्याला किती त्रास व्हावा अगदी सगळ्या गोष्टी एकच गोष्ट सांगणार. तर किरण पी एस म्हणून त्याचं ट्रेनिंग चालू झालं नाशिकला आणि मग कोरेगावला आला आणि दुर्दैवाने त्यावेळी त्याच्या आई वाढली. त्या लोकांना खोटं वाटलं म्हणजे काय खोटं सांगतो आई वाढलं तुम्हाला माहिती
मग दशक्रियेच्या वेळेला त्याला सुट्टी द्यायला नको म्हणत होते. मला म्हणलं आता काय करू मी, येऊ तर नको मला ते येऊ देत नाही. म्हणलं काही कर, आई आहे इतर नातेवाईक असते ना, तुम्ही सांगित असतं नको येऊ. मग कसा तरी करून तो आला, तो काय करून आला, कसा आला आणि आईला नमस्कार करून गेला ते त्याचं त्याला माहिती. तेव्हा अशा कठीण प्रसंगातून एवढं मोठं आपल्या मुलांनी एवढं कर्तृत्व केले, एवढं चांगलं केले, सगळी मुलं मी जे आहे मी जे काही करते तर ते सगळं त्या मुलांच्या आधाराने करते. आता माझं स्वतःचं फारसं काही कर्तृत्व नाही, आपली मुलं चांगली म्हटलं आपल्याला आनंदच वाटतो. तसं मला म्हणजे मला खूप मुलं आहेत ना बरं का, मुलांचं म्हणजे खूप मुलं आहेत मला, त्यांच्याबद्दल सांगते मी. आता प्रत्येकाचं सांगितलं तर आपलं एवढं लांबलंय सगळं वाटलं. तर माझं पुस्तक लिहिलं मी वीर हनुमान, ते पुस्तक मी लिहिलं पण बाकीचे सगळे वर्ष प्रशांत काय तिथे त्याचे चित्र घालायचे छापायचं करायचं अशी सगळी मला मुलं मदत करतात. म्हणून जे काही थोडस होतं ते काम मी करते. तुम्हाला सगळ्यांना खूप नमस्कार अभिनंदन, तुम्ही आला ते पुस्तक हम होगे काम या हे पुस्तक वाचा आणि त्याप्रमाणे आणखी सगळ्यांना प्रेरणा म्हणून सगळे लोक चांगलं काम करो अशी माझी विनंती आहे. मी जे पुस्तक लिहिलं वीर हनुमान, लोकांचं असं गैरसमज आहे की हनुमान हा वानर होता, तर वानर नव्हता. आत्तापर्यंत जे काही प्राणी आहेत जगामध्ये, जे काही जनावर आहेत पक्षी आहेत त्यांना कोणाला बोलता येत नाही, बोलता फक्त माणसाला येतो. मग तो जर वानर होता तर त्याला बोलता कसं येतो. त्यावेळेला ती जमात होती, त्यावेळेस आता ती सांगायची वेळ नाही की त्यावेळेला काय परिस्थिती. 8000 वर्षापूर्वीचा तो रामायणाचा काळ आहे आणि मारुतीला वरदान आहे चिरंजीव हो, तो चिरंजीव आहे. तुम्ही माझी विनंती, तुम्ही खूप मनापासून उपासना करा, तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुम्हाला अन्न मिळालंय तुम्हाला ते सांगा. सगळ्यांना नमस्कार करते माझं आयोजन मंडळी, मैं भाषण देने नहीं आया ना धन्यवाद बोलने आया. मैं तो इस पुस्तक में एक अध्याय रह गया था वो आप लोग को बताने आया. किरण काले साहब का बोली वाली कस्तूरबा में पीआई करके पोस्टिंग हुई थी, साहब पीआई क्राइम थे. तो शायद मैं भी बोली वाली रहता था. भाई का एक दिन फोन आया कैसो मिलने नहीं आता है. मैं बोला काले साहब मुझे पुलिस स्टेशन से आना बहुत बुरा लगता है, तो मैं वही नौकरी छोड़ के आया हूँ. जहां तक आपकी पोस्टिंग पहुंच जाएगी वो मैं छोड़ के आया हूँ, मुझे पुलिस स्टेशन आना अच्छा नहीं लगता. तो साहब घर पे आ गए, मिले मुझे, बातचीत हुई, तो मैंने उनको एक वाक्य बताया. बेटा मैं भाषण कर लू फिर पानी दे दू, फिर हरेक ने भाषण अपना अपना बोला. मैं इस पुस्तक में वो अध्याय नहीं जुड़ा हुआ मैं बताने जा रहा हूँ, सबसे महत्वपूर्ण का है. साथ में मैं ऋण से मुक्त भी होने वाला हूँ आदमी के. तो मैं 2 दिन बाद गया काका के पास बैठा. काका मैंने एक पार्लर में ऑफिस बेची है जिसका मेरे को पेमेंट 1,20,00,000 लेना है, सामने वाला दे नहीं रहा है. काका ने लगे बोला कंप्लेन ली तो इटाला 2 दिवस आमचे इकडे ते पाचव्या सप्ताहात आपको बहुत बहुत बधाई दूंगा. मैं बहुत प्राउड फील कर रहा हूं उनको इतने लोग प्यार करते हैं, इतने मोहब्बत करते हैं. और मैं चाहूंगा कि हर एक छात्र इस बुक को पढ़े, बहुत ही अच्छी बुक है, आपको बहुत प्रेरणा देगी और सबको मैं ऑल द बेस्ट बोलूंगा. थैंक यू सो मच. देखिए ये सचमुच बड़े आनंद की घटना है
आज मेरी माताजी का वीर हनुमान किताब और मेरे भाई साहब का हम होंगे कामयाब ये किताब, ये दोनों भी किताबें आज उनका प्रकाशन हो रहा है। इन दोनों की जीवन शैली जो अगर देखी गई तो माताजी ने उनका पूरा जीवन आध्यात्मिक रूप में और एक संशोधक के रूप में गवाया है, तो वो पूरी ज़िंदगी भर संशोधन करती आई है और हनुमान जी पर उन्होंने जो स्टडी किया है उसका फलस्वरूप ये किताब बन गया है। मैं बोलूँगा ये सही में बहुत ही अलग तरीके का किताब है, ये कोई नॉर्मल कहानी जैसी किताब नहीं है, वो एक साइंटिफिक किताब है, वो ज़रूर आप देखें। और साथ ही में किरण काले साहब का हम होंगे कामयाब ये जो है ये उनका पूरा जीवन चरित्र है। एक आदमी गांव से आने के बाद में उसकी मेहनत और लगन से शहर में किस तरीके से अपने को जो काम दिया है उसमें कितनी प्रोफिशिएंसी लाता है, किस तरीके से समाज की सेवा करता है, और उसका आपने देखा कि इतना सारा समाज आज उनके किताब के विमोचन के लिए आया है, ये इसका पावती है इसकी कि उनका जीवन बहुत सफल हुआ है और बहुत बढ़िया किताब हो गई है। ऐसा है कि हर एक आदमी या तो किसी ऐतिहासिक रूप व्यक्ति रेखा के रूप में कोई हीरो ढूंढती है या तो कोई किताब में ढूंढता है, सिनेमा में ढूंढता है। लकीली हम लोग अब साथ में पढ़ रहे थे और साथ में एक दूसरे के बारे में सोच के मुझे लगता है हम जिस ढंग से उस ज़माने में स्टडी किया और मुझे लगता है कि मुझे जिस तरीके से एग्ज़ाम में सक्सेस मिलते गए तो शायद मैं मॉडल रूप बन गया और उसकी वजह से हुआ होगा। हम होंगे कामयाब एक दिन जो सॉन्ग था वो कहीं ना कहीं अब चरितार्थ हो रहा है, क्योंकि रिटायर ACP किरण काले की बुक की अगर बात करें तो आज उनके बुक का जो है यहाँ पर विमोचन किया गया, प्रकाशन किया गया, साथ ही वीर हनुमान बुक का भी विमोचन किया गया। आपको दिखाने की कोशिश करेंगे कि पुणे में जो है आज इस किताब का जो है प्रकाशन किया गया, जो हम होंगे कामयाब किरण काले पूर्व ACP हैं उनकी बुक है, और साथ ही श्रीमती हीराबाई रघुनाथ काले वीर हनुमान इनकी भी जो हनुमान जी के चरित्र पर आधारित बुक है उसका जो है आज यहाँ पर प्रकाशन किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोग आए हैं और किरण काले साहब को उनके द्वारा किए गए कार्यों को लेकर बधाई दे रहे हैं। और जिस तरीके से यहाँ पर लोगों की बात करें तो बुक को लेकर सर बिल्कुल ले रहे हैं हम उनका, लेकिन सबसे पहले हम होंगे कामयाब एक दिन गाना तो सबने सुना था लेकिन आपने आज बुक में पिरो दिया हम होंगे कामयाब, क्या कहेंगे? अभी तो लाइव शुरू होगा मेरा, अभी से चालू होगा, वो एक पार्ट अलग था, स्कूल का पार्ट, कॉलेज का पार्ट और नौकरी का पार्ट, अभी बिजनेस पार्ट और समाज सेवा, बस दो ही पार्ट करेगा। 32 साल की सर्विस सेवा में जिस तरह से एक के बाद एक कारनामे किरण काले ने किए हैं, चाहे अगर देखा जाए तो उसको इस बुक में पिरोया गया है, और आज डिजिटल के ज़माने में बुक लिखना कितना कठिन रहा है? वो तो बात सही है, लेकिन लिखना बहुत ज़रूरी है, लोगों को पढ़ना ज़रूरी है। जब नया ज़माना आ गया लेकिन पुराना ओल्ड इज गेयर गोल्ड, ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड। लेकिन जिस तरीके से हमने बुक पढ़ी और बुक में कई ऐसे जो वाक्या जो आपके सामने घटे हैं, जो आपने कई केस सॉल्व किए हैं उसको दर्शाने से इससे युवा पीढ़ी को कितना प्रेरणा मिलेगा? बहुत मिलेगा। अच्छा युवा पीढ़ी खुश होगी, उनके पास से मार्गदर्शन होगा, प्रेरणा होगी, स्फूर्ति मिलेगा, उनको जिंदगी में कुछ ना कुछ बनेगा। वो पुलिस ऑफिसर के बाद आज से किरण काले के जीवन में एक और अध्याय लेखक का जुड़ गया है, क्योंकि अब बुक प्रकाशित हो गई, आगे क्या प्लान? आगे का प्लान वही है, अभी समाज सेवा करेगा, बिजनेस करेगा फर्स्ट क्लास। बिल्कुल, रिटायर होने के बाद लोग अपनी एक जो है कहीं ना कहीं एक आगे की जो सोच होती है उसको बनाते हैं कि किस तरह से जीवन आगे उनका व्यतीत होगा, किस तरह से उनका व्यस्ततम जिंदगी में। आपसे जानेंगे, आप थोड़ा साइड आइए, क्या नाम है आपका? कृतिक कुमार। कृतिक, जानने जाएंगे कि जिस तरह से हम होंगे कामयाब पुस्तक का जो लेखन है वो मराठी में है लेकिन टाइटल जो है हिंदी में है, यही एक अपने आप में यूनिक चीज़ है। हम होंगे कामयाब एक जो है मोटिवेशनल और एक कॉन्फिडेंस भरने वाला जो है टाइटल है, और इस बुक में बहुत सारी अच्छी बातें होंगी जो देश के बच्चों को जो है जागृत करेंगी, कॉन्फिडेंस देंगी, जिससे वो आगे बढ़ पाएंगे। इस बुक के प्रकाशन में आपने किस तरह से किरण काले साहब का सहयोग किया है? सर मैंने सहयोग तो नहीं किया, लेकिन किरण काले साहब को मैं काफ़ी टाइम से जानता हूँ, काफ़ी अच्छे इंसान हैं, बहुत जाबाज ऑफिसर भी रहे हैं, और बुक तो अपने आप में एक अच्छी प्रेरणा। जैसे इस बुक में किरण काले साहब ने अपने जीवन में जो घटित हुई घटनाएं हैं अपने जीवन को पूरी तरह से पिरोने का काम किया है, ऐसी कौन सी प्रेरणा आपको मिली किरण काले से जो आप इनके इतने बड़े फैन हो गए? सर बहुत अच्छे सच्चे ईमानदार ईमानदार ऑफिसर हैं, तो एक सच्चा ईमानदार ऑफिसर हमेशा प्रेरणा
के लिए बहुत ही प्रोत्साहन देता है। कहते हैं कि अगर आप सच्चे ईमानदार जी। हाँ, मैं ये किरण काले सर के अंडर में असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर करके काम किया हुआ है। इनका जो जीवन है एकदम निस्वार्थी, दयालु, सभी के साथ प्रेमल, और पुलिस विभाग को इसका प्रेरणा लेना जरूरी है। तो पुलिस विभाग को इसका प्रेरणा लेना जरूरी है, लेकिन जिस तरीके से यहाँ पर इस कार्यक्रम में उमड़ी भीड़ कहीं ना कहीं इस बात का गवाह है कि किरण काले का जो जीवन है, 32 साल पुलिस की सर्विस में के साथ साथ उन्होंने सामाजिक कार्य, और साथ ही जिस तरीके से उनके गांव की बात करें तो गांव के विकास के लिए वैष्णवी चैरिटेबल ट्रस्ट द्वारा लगातार लोगों के हित के लिए, लोगों की मदद के लिए आगे हैं, और जिसका जीता जागता सबूत ये है कि आज लोग उनकी बुक के प्रकाशन के मौके पर बड़ी संख्या में उनको बधाई देने पहुंचे हुए हैं। कैमरामैन देवानंद सिंह के साथ प्रदीप शर्मा, इन 24 न्यूज़, पुणे।